राष्ट्रभक्ती धर्मशक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्याचं बळ आणि अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनीय राष्ट्रभक्त बनवण्यासाठी दुर्गा माता दौड प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान न्याय डोंगरी या संस्थेने केले. पांढरा पोशाख, भगवे ध्वज, फेटे, टोपी, मुखी देशगीत आणि आदी शक्तींचे स्तवण गात न्याय डोंगरीतील नवरात्र उत्सवात प्रत्येक दिवशी नवीन विभागात जाऊन शेकडो तरुणाईने आपली दुर्गा माता दौड सफल केली. दुर्गा माता दौड या शब्दातच या शब्दाची ताकद आणि सारा अर्थ सामावलेला आहे. पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा म्लेच्छांची गर्दी होते तेव्हा तेव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या नावाने गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींनी सुरू केलेली ही दौड म्हणजे हिंदू धर्म रक्षितेचं प्रतीक. शिवरायाच्या अपार पराक्रमाची कथा आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक या दौडमध्ये दिसली. अशीच एक दौड नवरात्र उत्सवात न्याय डोंगरी येथे बघावयास मिळाली आहे. या दौडीत देशभक्तीपर गीते पोवाडे म्हणण्यात आले तर आई जगदंबेचा उदो उदो, आई भवानी मातेचा उदो उदो, आई दार उघड आई दार उघड, पुण्यश्लोक, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय अशा राष्ट्राभिमान जागवणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं प्रत्येकाला वाटत असेल तर हिंदू धर्म रक्षण करणं गरजेचं आहे. इतिहासाला शिवराय अजूनही जिवंत आहे आणि सूर्यचंद्र सोबती जिवंतच राहतील आणि तो आजच्या तरुण बाल दोन्ही पिढ्यांच्या नसानसात आपल्याला पोहोचवायचं आहे आणि याच शब्दावर संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दुर्गा माता दौड होणे जरुरी आहे. या गुरुवर्य भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून न्याय डोंगरी गावात दुर्गा माता दौडचं आयोजन श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान न्याय डोंगरी यांच्या मार्फत करण्यात आले होते. या दौडीने गावातील अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी संपूर्ण 9 दिवस दुर्गा माता दौड असलेल्या वेगवेगळ्या विभागात हिंदू बांधवांनी श्री दुर्गा माता दौडीचे रांगोळीच्या पायघड्या घालून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर पवित्र ध्वज घेतलेल्या तरुणीचे पद्मभूषण तसेच ध्वजाचे औक्षण केले. एकाच वेळी तरुणांनी नेटाने चालत शिस्तीचा उत्तम नमुना सादर केला. दररोज सूर्योदयापूर्वी दुर्गा माता दौडीचा प्रारंभ श्रीराम मंदिर पटांगण येथून करून सांगताही गावात असलेल्या वेगवेगळ्या देवी मंदिराजवळ आरती स्तवन करून करण्यात येत होती अशी माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान न्याय डोंगरी येथील दुर्गा माता दौड हा उपक्रम घटस्थापना ते विजयादशमी असे सलग 10 दिवस केलेल्या धारकरींनी दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हेमराज वाघ, न्याय डोंगरी. गेले 7 दिवस हा दुर्गा दौडचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या दुर्गा दौडच्या उपक्रमातनं आपला जो सनातन धर्म आहे ह्या धर्माचा प्रचार होतोय. महाराज फक्त 19 फेब्रुवारीला पुजावेत, त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व इतकंच नव्हतं, तर महाराज प्रत्येकाच्या घरात महाराजांचे विचार महाराजांचं कर्तृत्व गेलं पाहिजे. आत्ता महाराष्ट्रामध्ये खूप काही काही वाईट घटना घडत आहे, तर कुठेतरी असं वाटतं का महाराज आत्ता जिवंत पाहिजे होते, पण महाराज जिवंत नाही, पण आम्ही त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवून आमच्या हिंदू धर्माचा आमच्या सनातन धर्माचा प्रचार करतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. यावर्षी प्रथमच नवरात्रीचा मुहूर्त साधून प्रत्येक दिवशी दुर्गामाता दौड हा उपक्रम एरवी महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो, परंतु यावर्षी प्रथमच नायडुगरीमध्ये आपण ही जी कल्पना आहे किंवा हे जे उपक्रम आहे तो आपण इकडे घेऊन आलो. सर्वांनी भरभरून साथ दिली आणि उद्याच्या दिवशी आमच्या मार्गात आमच्या घराकडनं या असं सांगण्यापर्यंतचे निरोप आमच्यापर्यंत यायला लागले आणि आपण पण गावातील प्रत्येक भागातून हा भगवा ध्वजवाहिका जाईल अशा प्रकारेच आपण मार्ग निवडत आलो आहे. आणि या दुर्गा माता दौड श्रीराम मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक तिकडनं नित्याने आरंभ होतो. साधारण सकाळी 6:15-6:30 सुमारास आपण तिथून निघतो. प्रत्येक गावातील मार्गातून जाऊन सांगता जिथं गावातील देवीचं जिथं स्थान असेल त्या स्थानावर म्हणजे देव मंदिराच्या ठिकाणी जाऊन आपण तिथं त्यांच्या आरतीच्या नियोजित वेळेपर्यंत पोहोचून आपण ती आरती करतो.
शिवाजी महाराज की जय। आज आमच्या नायडुंगरी गावात दुर्गा माता दौड़, या दुर्गा माता दौड़ चे सातवे पुष्प, या सातवे पुष्पाच्या निमित्ताने सांगण्याचे असे कारण की या दुर्गा माता दौड़ प्रारंभ या श्री शिव छत्रपती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक श्री संभाजी भिडे गुरुजी यांनी या उपक्रमाला सुरुवात केली। या उपक्रमाचा उद्देश एकच की आपल्या शिवरायांचे आणि छत्रपतींचे विचार आपल्या सर्व हिंदुस्थानमधील नागरिकांच्या मनामध्ये रुजले पाहिजे। छत्रपतींनी या देशासाठी या राज्यासाठी काय काय स्वप्न बघितले आणि त्या स्वप्नांचे आपण काय काय जोपासना करू शकतो त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या दुर्गा माता दौडच्या निमित्ताने आपण या शिवप्रतिष्ठानच्या वतीने करीत आहोत। तसेच प्रत्येक हिंदुस्थानामधील नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या राज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी जी जी स्वप्न बघितली ती आपल्याकडून कशी कशी पूर्ण करता येईल यासाठी या दुर्गा माता दौडचा मुख्य उद्देश। जय शिवराय, जय श्रीराम।